या 10 प्रश्नांना 20 गुण असतात. प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड अप्रेझल या विषयाच्या क्वेश्चनचं जर डिस्ट्रीब्युशन विचारात घेतलं तर असं आपल्याला लक्षात येतं की यामध्ये फॅक्च्युअल डेटा जो आहे त्याच्यावर 1 प्रश्न येतो आणि कॉन्सेप्ट पार्ट याच्यावर 9 प्रश्न येतात. म्हणजे ओव्हरऑल जे 10 प्रश्न येतात त्यापैकी कॉन्सेप्ट पार्टवर 9 प्रश्न आहेत आणि फॅक्च्युअल डेटावर फक्त 1 प्रश्न आहे. म्हणजे 90% वेटेज जे दिलं गेलेलं आहे ते फॅक्च्युअल डेटाला दिलं गेलेलं आहे. त्यामुळे प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड अप्रेझल या घटकाचा अभ्यास करताना कॉन्सेप्ट पार्टवर भर देणं हे अत्यंत आवश्यक आहे. प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड अप्रेझल या घटकामध्ये ज्या वेगवेगळ्या विभाग आहेत त्याच्यामध्ये एक लयबद्धता, एक सुसूत्रता आहे. ही लयबद्धता संबंधित एक एक कॉन्सेप्ट आपला बिल्ड होत जातो आणि आपल्याला ह्या 10 क्वेश्चन्सपैकी बऱ्याच अंशी जास्तीत जास्त क्वेश्चन योग्यरीतीने सॉल्व्ह करायला जमू शकतो. पण आता तर आता आपण प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड अप्रेझल या विषयातील वेगवेगळ्या घटकांकडे बघू. प्रोजेक्ट मॅनेजमेंट या घटकामध्ये प्रोजेक्ट म्हणजे नक्की काय आहे तर प्रोजेक्ट हे एक सायंटिफिकली इव्हॉल्व्ड वर्क आहे. यामध्ये एक स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह आहे आणि तो स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी एक स्पेसिफिक टाइम पिरियड दिलेला आहे. प्रोजेक्टमध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किंवा फायनान्शियल जी इन्व्हेस्टमेंट आहे ती लागते आणि हा जो पर्पज आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे तो सर्व करताना एंड प्रोडक्ट गुड्स किंवा सर्व्हिसेसचं जनरेशन होतं. प्रत्येक जो प्रोजेक्ट असेल त्याला एक स्पेसिफिक बिगिनिंग असणार आहे, म्हणजे स्टार्ट असणार आहे, एक मिडल पार्ट असणार की ज्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन असेल आणि प्रत्येक याला एक एंड असणार आहे. म्हणजे स्टार्टिंगपासून वेगवेगळ्या फेजेसमधून प्रोजेक्ट जाणार आणि तो शेवटी एंड होणार. प्रोजेक्ट डेफिनेशन्स. प्रोजेक्टची डेफिनेशन ही जी प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट USA आहे त्यांनी प्रोजेक्टची डेफिनेशन दिलेली आहे. प्रोजेक्टची डेफिनेशन पार्ट करण्यापेक्षा त्याचा जो मतिता अर्थ आहे किंवा त्यातून जे वेगवेगळे फीचर्स निघतात प्रोजेक्टचे ते समजणं गरजेचं आहे. फर्स्ट थिंग इज इट इज वन शॉट, म्हणजे एकदाच ती घडणारी घटना किंवा गोष्ट आहे. एक लिमिटेड टाईमसाठी ती घडणार आहे. त्याच्यामध्ये एक गोल असेल किंवा ऑब्जेक्टिव्ह असेल, त्याच्याकडचे सगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील त्याच्यामध्ये प्रोजेक्टमध्ये त्या तिकडे डायरेक्ट केलेल्या असतील. याच्यासाठी व्हेरियस किंवा व्हॅरिड स्किल्स अँड रिसोर्सेस आहे त्याचा वापर केला जाणार आहे. मग हे जे रिसोर्सेस असतील किंवा स्किल्स असतील दॅट विल बी द कॉम्बिनेशन ऑफ ह्युमन अँड नॉन ह्युमन रिसोर्सेस. हा स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो सॉल्व करण्यासाठी किंवा सर्व करण्यासाठी टेम्पररी ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात येणार आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रोजेक्ट एक्झिक्युशनमध्ये एक टेम्पररी ऑर्गनायझेशन फॉर्म केली जाते आणि त्यातून मग हा जो स्पेसिफिक पर्पज आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे तो सर्व केला जातो. वेगवेगळे जे प्रोजेक्ट्स असतील त्यांच्यामध्ये असणारे सेट ऑफ ॲक्टिव्हिटीज आणि त्यांचे जे पर्पजेस आहेत, म्हणजे एक सेट ऑफ ॲक्टिव्हिटीज अँड द पर्पजेस हे भिन्न भिन्न असतात. त्यामुळे एक प्रोजेक्ट हा दुसऱ्या प्रोजेक्टपासून डिफरन्शिएट करता येतो. प्रोजेक्ट डेफिनेशनवरून ह्या गोष्टी लक्षात येतात, जसं की वन शॉट असेल, टाईम लिमिटेड असणार आहे, गोल डायरेक्टेड असतील, व्हेरिड स्किल्स अँड रिसोर्सेस वापरले जातील, ते ह्युमन अँड नॉन ह्युमन रिसोर्सेस असतील, टेम्पररी ऑर्गनायझेशन फॉर्म होणार, स्पेसिफिक पर्पज असेल किंवा स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह असेल, अँड देर इज अ सेट ऑफ ॲक्टिव्हिटीज अँड पर्पज ज्याच्यामुळे तुमचा एक प्रोजेक्ट दुसऱ्या प्रोजेक्टपासून डिफरन्शिएट केला जाणार. या जे सगळ्या टर्म्स आहेत त्या म्हणजेच प्रोजेक्टच्या फीचर्स आहेत. प्रोजेक्टचे फीचर्स हे वेगळे वेगळे आहेत आणि जे डेफिनेशनपासून आपण डिराईव्ह केले त्याच लाईनवर प्रोजेक्टचे फीचर्स आपण बघू. एक आहे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, लाईफ प्रत्येक प्रोजेक्टला एक असणार आहे, लाईफ सायकल असणार आहे, सब कॉन्ट्रॅक्शन असणार आहे, रिस्क अँड अनसर्टनिटी असणार आहे आणि फिजिबिलिटी अँड अप्रेझल. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या एका प्रोजेक्टच्या फीचर्स असतील. म्हणजे जो प्रोजेक्ट एखादा प्रोजेक्ट असेल तर त्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे एखादा पर्पज असेल, एखादा पर्पज असेल की ज्याच्यासाठी हा प्रोजेक्ट चालू केला असेल आणि जो ऑब्जेक्टिव्ह असेल तो अचीव झाल्यानंतर प्रोजेक्ट हा संपेल. लाईफ, प्रत्येक प्रोजेक्टला एक लाईफ पिरियड असेल आणि त्या लाईफ पिरियडमध्ये तो प्रोजेक्ट चालू होणार आणि संपणार. लाईफ सायकल म्हणजे प्रत्येक प्रोजेक्ट हा सुरू होऊन एंड होतो तेव्हा वेगवेगळ्या फेजेसमधून जातो, जसे ग्रोथ असेल, मॅच्युरिटी असेल, डिक्लाईन असेल, अशा वेगवेगळ्या फेजेस आहेत त्या फेजेसमधून प्रत्येक प्रोजेक्ट जातो. सब कॉन्ट्रॅक्शन, एखादा प्रोजेक्ट चालू होतो तेव्हा एक टेम्पररी ऑर्गनायझेशन फॉर्म केलेली असते.
आणि टेम्पररी ऑर्गनायझेशन ऑल ॲक्टिव्हिटीज ज्या प्रोजेक्टमध्ये इन्वॉल्व्ह आहेत त्या पूर्ण करू शकत नाही, आणि त्या पूर्ण न करू शकल्यामुळे काही ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या ते दुसऱ्या ऑर्गनायझेशनला देतात, त्याला सब कॉन्ट्रॅक्शन म्हणतात. तसेच रिस्क अँड अनसर्टनिटी, प्रत्येक प्रोजेक्ट जेव्हा चालू होणार तेव्हा त्याच्याबरोबर रिस्क ही असणारच आहे, आणि अनसर्टनिटी या वेगवेगळ्या प्रकारच्या कुठल्या कुठल्या रिस्क आहेत त्या आपण पुढे बघू. फिजिबिलिटी अँड अप्रेझल, फिजिबिलिटी अँड अप्रेझल हा जो पार्ट आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रोजेक्टमध्ये एखादी आयडिया जनरेट होते आणि त्या आयडिया जनरेशनपासून प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन होण्यापर्यंत जाण्यासाठी फिजिबिलिटीमधून तो पास झाला पाहिजे. फिजिबिलिटी रिपोर्टमधून जर तो पास झाला तर तो प्रोजेक्ट असतो तो इम्प्लिमेंटेशन स्टेजला जातो, कारण तेव्हाच त्या प्रोजेक्टला एक इन्व्हेस्टमेंट असते. इन्व्हेस्टमेंट, ती इन्व्हेस्टमेंट मिळत असते आणि ही इन्व्हेस्टमेंट जेव्हा मिळते तेव्हाच प्रोजेक्ट चालू.